श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे अवघ्या 5 ते 10 मिनिटात तुळशीला कशी साडी नेसवावी। तर इथे मी तुळशी वृंदावन घेतलं आहे, त्याला एक काठी लावून घेतली आहे, ती सुतळीने बांधून घेतली आहे। त्याच्यानंतर मी इथे खाली एक डबा ठेवला आहे, जर तुमच्याकडे एक काही पातेलं असेल किंवा हंड असेल त्याच्यावरही तुम्ही तुळशी वृंदावन तुमचं ठेवू शकतात। आणि अशा प्रकारे थोडीशी तुळशीची हाईट वाढवायची आहे, म्हणजे आपल्याला साडी नेसताना ती खूप छान दिसेल। तर इथे मी देवीला सजवण्यासाठी दागिने घेतलेत, माळा घेतल्यात, मंगळसूत्र घेतले आहेत, तसंच इथे देवीसाठी मी इथे मुखवटा घेतला आहे, बांगड्या घेतल्यात, नथ घेतली आहे, तसंच मी इथे हिरव्या रंगाची साडी घेतली आहे। तर इथे तुम्हाला साडीचा रंग मोरपिसे दिसत असेल, तर ही डार्क हिरव्या रंगाची साडी आहे, ती कॅमेरामध्ये मोरपिसे कलरची दिसत आहे। सर्वात प्रथम मी इथे साडी व्यवस्थित जमिनीवर पसरून घेतली आहे, त्यानंतर साडीला बरोबर मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे। त्यानंतर साडीची पदराची बाजू तसेच साडीची आतली बाजू दोन्हीकडून पदर काढतो, तसेच साडीला दोन्ही बाजूला पदरासारखे प्लेट काढून घ्यायचे आहे। त्यानंतर दोन्ही बाजू स्पिन लावून घ्यायचे, म्हणजे आपला पदर हलणार नाही आणि प्लेट पण तशाच राहतील। त्यानंतर साडीच्या मधल्या बाजूस आपण साडीला जसं निरा काढतो तसंच साडीला 1-1 इंचाची फोल्ड करून घ्यायची आहेत किंवा प्लेट्स काढून घ्यायचे। आता इथे सर्व साडीच्या प्लेट्स काढून झाल्या आहेत, त्यानंतर मी सुतळीच्या साह्याने निरा बांधून घेतल्या आहेत। नंतर सुतळीला बांधलेली साडी कुंडीला घट्ट बांधून घेतली आहे, त्यानंतर साडीच्या निऱ्या व्यवस्थित पसरून एकसारख्या दिसतील अशा फोल्ड करून घेतल्या आहेत। नंतर दोन्ही बाजूच्या पदराची बाजू मागच्या बाजूने डाव्या हाताने उजव्या हातास घेतली आहे, तसेच उजव्या हाताचा पदर डाव्या बाजूला समोर येईल अशा पद्धतीने क्रॉसमध्ये करून घेऊन पिन लावून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे तुळशीला साडी नेसून झाली आहे। बघा सर्व बाजूने नेसलेली साडी किती छान दिसते,
आणि छान बसली सुद्धा आहे। तर इथे माझी तुळशी मातेस साडी नेसून झाली आहे। त्यानंतर मी सर्व अलंकार तुळशी मातेस घालून घेणार आहे। तर तुम्ही अशा प्रकारे तुळशीच्या लग्नादिवशी तुळशी मातेस झटपट साडी नेसू शकतात। तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। श्री स्वामी समर्थ।